श्री गुरुचरित्र अध्याय 44 अध्यायाचं पठण किंवा श्रवण केल्याने गुरुतत्व आणि शिवतत्व दोन्ही एकच आहेत याची अनुभूती होईल। या अध्यायामध्ये विमर्शन राजाची कथा आली आहे। अध्यायाला सुरुवात करूयात। श्री गणेशाय नमः। सिद्ध नामधारकाला म्हणाले, गाणगापुरातील एक विणकर म्हणजे कोष्टी दिवसातून 3 वेळा श्रीगुरूंचे दर्शन घ्यायचा, मठांगण झाडायचा आणि आपल्या कामाला जायचा। एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने गाणगापुरातील बरीचशी मंडळी मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी त्रिशैल यात्रेस निघाली। त्यात विणकराची माता, पिता, बंधू आणि आप्तही होते। त्यांनी त्याला बरोबर चालण्याचा खूप आग्रह केला। तेव्हा गुरुदेव हेच माझे मल्लिकार्जुन, गुरुभवन हेच श्रीशैल, गुरुसेवा हीच तीर्थयात्रा असे सांगून त्यांनी त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला। लोकांना ते रुचले नाही, ती यात्रेस निघून गेले। महाशिवरात्रीच्या दिवशी दुसऱ्या प्रहरी श्रीगुरु संगमावर गेले होते। विणकराचा उपवास होता। त्याने संगमावर स्नान करून श्रीगुरूंचे दर्शन घेतले। ते म्हणाले, तू यात्रेला का गेला नाहीस? श्रीशैल पर्वत फार मनोहर आहे। विणकर म्हणाला, स्वामी, तुमच्या चरणी सर्व तीर्थे आहेत, त्यांच्या दर्शनानेच मला श्रीशैल यात्रेचे पुण्य मिळते। ते ऐकून श्रीगुरूंना परम संतोष वाटला। ते त्याला म्हणाले, तू माझ्या पादुका दृढ धरून बस, डोळे मिटून घे, मी तुला शैल पर्वताचे दर्शन घडवितो। त्याने तसे करताच श्रीगुरूंनी त्याला मनोवेगाने पर्वतावर नेले। त्याने डोळे उघडले तेव्हा आपण श्रीशैल पर्वतावर पाताळ गंगेच्या काठी श्रीगुरूंच्या सान्निध्यात बसलो आहोत हे पाहून त्याला मोठे नवल वाटले। श्रीगुरूंच्या आज्ञेने तो स्नानासाठी गेला। तेथे त्याच्या माता, पिता आणि अन्य ग्रामस्थ भेटले। ते त्याला म्हणाले, तुला यायचेच होते तर आधी नाही का म्हणालास? तो म्हणाला, मी श्रीगुरूंच्या समवेत आजच्या दुसऱ्या प्रहारास निघालो आहे। मला इथे येऊन घटकाही झाली नाही, पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही। तो दर्शनासाठी गाभाऱ्यात गेला। तेथे मल्लिकार्जुन लिंगस्थानी स्वतः श्रीगुरु बसले असून लोकांची सेवा स्वीकारित आहेत असे दृश्य दिसले। तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले। पूजन करून तो श्रीगुरूंपाशी आला। त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि म्हणाला, गुरुदेव, तुम्ही स्वतः शंकर आहात, पण लोकांना ते कसे कळत नाही? ती यात्रेसाठी दूर का येतात? श्रीगुरु विणकराला म्हणाले, स्थानांचे महात्म्य विशेष असते, तिथींचेही महत्व आहेच। आज माघवद्य चतुर्दशी, ही तिथी महाशिवरात्र म्हणून प्रख्यात आहे। या पुण्यप्रवणी शिवप्रित्यर्थ भजन, पूजन, उपोषण, जागरण करणे, शिवक्षेत्राची यात्रा करणे महाफलदायी असते। या संदर्भातील एक कथा मी तुला सांगतो, ऐक। किरात देशाचा विमर्शन राजा परमशिवभक्त असूनही हिंसा, दुराचार, मांसाहार आणि परस्त्री संग करायचा। त्याची राणी कुमुदवती तिला पतीच्या परस्पर विरुद्ध स्वभावाचे नेहमी नवल पाठायचे। एकदा तिने राजाला प्रत्यक्षच विचारले, तुम्ही शिवभक्त असूनही निषिद्ध गोष्टी कशा करता? विमर्शन म्हणाला, पूर्वजन्मी मी पंपानगरीत श्वान म्हणून जन्मला होतो। काहीतरी खायला मिळेल या आशेने मी एका महाशिवरात्रीत शिवमंदिरापाशी घुटमळत होतो। लोक मला मारायला धावले। मी प्राणभयाने मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि मग मंदिरात प्रवेशलो। तेथे शिवपूजा पाहिली, तेवढ्यात कोणीतरी वर्मावर मारले, मी गतप्राण झालो। महाशिवरात्रीस मला उपोषण, प्रदक्षिणा आणि देवदर्शन घडले। शिवासन्मुख मरण आले। त्या पुण्याईने मला राजाचा जन्म व हे वैभव मिळाले, म्हणूनच मला शिवभक्ती प्रिय आहे। असे असूनही पूर्वीचे श्वानजन्मातील संस्कार अजूनही तसेच असल्याने माझी वासना अनिर्बंध आहे। ऐकून राणीला नवल वाटले। तिने स्वतःच्या पूर्वजन्माविषयी विचारले। राजा म्हणाला, प्रिये, तू पूर्वजन्मी कपोती होतीस। एकदा चोचित मांसाचा तुकडा धरून तू आकाशात उडत होतीस। तो मांसाचा तुकडा मिळवण्यासाठी एक घार तुझ्या पाठीस लागली। तू जीवाच्या आकांताने श्रीशैल पर्वतावर गेलीस। मल्लिकार्जुनाच्या कळसाभोवती घिरट्या घालून शिखरावर बसलीस। घारीने तुला मारले
आणि मांसाचा तुकडा घेऊन गेली। तुझा निष्प्राण देह मंदिराच्या प्रांगणात पडला। कळसाला प्रदक्षिणा आणि देवद्वारे निधन यामुळे पुण्यवृद्धी होऊन तुला राणीचा जन्म मिळाला। यानंतरच्या पुढील 7 जन्म मी राजाच होणार आहे। त्या प्रत्येक वेळी तूच माझी धर्मपत्नी असणार आहे। त्यानंतर आपण दोघे दिव्य विमानातून स्वर्गलोकी जाऊ। ते ऐकून राणीला खूप आनंद झाला। श्रीगुरु बिनकरल म्हणाले, या कथेवरून विशिष्ट स्थानाचे व स्थितीचे महत्त्व काय असते हे तुझ्या लक्षात आले असेलच। गाणगापुरात संगमावर कलेश्वराचे मंदिर आहे, तो मल्लिकार्जुन आहे या भावनेने तू त्याची नित्य पूजा कर। त्यानंतर श्रीगुरु मनोवेगाने संगमावर आले। त्यांनी बिनकरला मठात पाठविले। महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीगुरु कोठे गेले म्हणून ग्रामस्थ व शिष्य त्यांचा शोध घेत असतानाच बिनकराचे आगमन झाले। त्याने मल्लिकार्जुन यात्रेचा सर्व वृत्तांत सांगितला। लोकांना प्रसाद म्हणून आणलेला दवणा व अंगारा दाखविला। लोकांनी त्याच्या भाग्याचे कौतुक केले। आणि श्रोतेहो, याच दिव्य कथेबरोबर अध्याय 44 या ठिकाणी समाप्त होत आहे। यापुढील कथाभाग पुढील अध्यायात अर्थात 45 अध्यायात। तोपर्यंत नमस्कार, श्री गुरुदेव दत्त।